आए दिन दिन दहाड़े लूट की घटना सामने आ रही है। इसी श्रृंखला में यशोधरा नगर पुलिस ने तीन शातिर लूटमार करने वाले आरोपियों को धर दबोचा है। पुलिस ने आरोपियों को कोर्ट में पेश किया है। स्क्रीन पर दिख रहे ये तीन नकाबपोश आरोपी वो है जिन्होंने यशोधरा नगर पुलिस के नाक में दम कर रखा था। मौका मिलते ही ये तीनों शातिर अपराधी कोई सुनसान जगह पर या फिर कम आवाजाही वाले कलमना जैसे परिसर में चाकू की नोक पर मार्केट में आने वाले को लूटते थे। फिरादी अरुण महाकाड़कर को भी कलमना परिसर में चाकू की नोक पर लूट लिया और घटनास्थल से फरार हो गए थे। लेकिन 12 घंटे के अंदर ही कोतवाली गुने पुलिस ने शक के आधार पर आरोपियों को धर दबोचा और यशोधरा नगर पुलिस के हवाले किया। ठीक है। काल दिनांक 27 जानेवारी रोजी कळमना मार्केटला जाण्याकरिता बिलगाव येथून एक अरुण महाकाळकर म्हणून फिर्यादी आहेत, 54 इयर्स ओल्ड, 54 वर्ष वयाचे। तर ते त्यांच्या गाडीवरून भाजीपाला विकण्याकरता पहाटे 4:45 सुमारास निघाले होते बिलगाववरून कळमना मार्केटला। दरम्यानच्या कालावधीत त्यांना 2 मोटरसायकलवरून आलेल्या 5 अनोळखी लोकांनी कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर अडवलं आणि चाकूचा सुऱ्यांचा धाक दाखवून चाकूसारख्या हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्याकडे रोख रक्कम आणि एक मोबाईल काढून घेतला। सदरची जे फिर्यादी आहेत अरुण महाकाळकर हे वयोवृद्ध असल्यामुळे आणि शेतकरी असल्यामुळे आधी भाजीपाला विकण्याकरिता ते गेले, भाजीपाळा विकून थोडंसं त्यांचं मानसिकदृष्ट्या व्यवस्थित झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले यशोधरा नगरला आणि इथं त्यांनी रिपोर्ट दाखल केला। त्याप्रमाणे आपण FIR दाखल केली 5-6 अनोळखी लोकांनी त्यांना रस्त्यात थांबून लुटल्याबद्दल, दरोडाचा गुन्हा दाखल केला आणि त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सह इतर वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर माननीय झोन 5 सर, दिलोत्पल सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध टीम नेमण्यात आल्या। सगळ्या पोलीस स्टेशनना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानुसार काम करत असताना आरोपींचं जे मिळालेलं वर्णन आहे संशयितांचं, तर त्या वर्णनानुसार गाडीच्या आणि कपड्यांच्या काम करत असताना कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला एक संशयित इसम मिळून आला। तर त्याच्याकडं त्यांनी चौकशी केली ह्या गुन्ह्याच्या अनुषंगानं, तर त्यानुसारून त्यांनी जरीपटक्यामधील आरोपींची आणि खापर केल्याच्या आरोपीची माहिती दिली। मग संयुक्तपणे ही मोहीम राबवत असल्यामुळं जरीपटक्याच्या गुन्हे शोध पथकानं आणि जरीपटक्याच्या गुन्हे शोध पथकानं खापरखेड्याचा आणि जरीपटका पोलीस स्टेशनचे असे 3 आरोपी शोधून काढले आणि त्यांना चौकशीअंती यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। चौकशीअंती असं निष्पन्न झालेलं आहे तपासामध्ये की त्यातले 2 आरोपी हे 2 इसम हे ज्युवेनाईल आहेत, मायनर आहेत, त्याच्यामुळे त्यांना आज बाल न्यायमंडळापुढे हजर केलेलं आहे आणि 2 आरोपींना अटक करून त्यांना कोर्टापुढे आज सादर करण्यात आलेलं आहे। सर, आरोपींचे नाव काय आणि यांच्या आधी यांच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल आहेत का? आहेत। आरोपींचं एकाचं नाव आहे अभिजित नितीन नितनवरे, वय 20 वर्ष आहे, तो जरीपटका हद्दीतून राहणार आहे। त्याच्यावरती यापूर्वी 17 गुन्हे आहेत, घरफोडी आणि 392 सारखे म्हणजे जबरी चोरीसारखे, जबरी चोरी आणि घरफोडीचे 17 गुन्हे दाखल आहेत। आणि दुसरा आरोपी आहे आशिष उर्फ बाबू मसीह, तो खापरखेड्याचा आहे, त्याच्याविरुद्धचा काही रेकॉर्ड अजून आपल्याकडे उपलब्ध झालेला नाही। शहर में बढ़ते क्राइम को कम करने में शहर पुलिस कामयाब हो रही है, ये अच्छी बात है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ संजय मिरे की रिपोर्ट।